उन्हाळा सुरू होताच आगीच्या घटनात वाढ होते. आज भर दुपारी एका कबाडीच्या दुकानात आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली. ही घटना सुयोगनगर परिसरात घडली असून आगीत दुकान मालकाचे मोठे नुकसान झाले आहे. आज दुपारी 12:15 दरम्यान सुयोगनगर परिसरातील एका कबाडीच्या दुकानाला अचानक आग लागली. तत्काळ नागरिकांनी नरेंद्रनगर अग्निशमन विभागाला संपर्क केला व घटनेची माहिती दिली. अग्निशमन विभागाने काही वेळातच आगीवर नियंत्रण आणले, मात्र तोपर्यंत दुकानातील साहित्याची राख रांगोळी झाली होती. यात लाकडी पलंग, देवघर, कपाट, कूलर, कबाडी सामान असं 30,000 सामानाचं नुकसान झालं आहे. आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालं नाही.